लोकांना कशा तऱ्हेने कन्फ्यूज केलं जातं, वैचारिक गोंधळ कशा रीतीने निर्माण केला जातो याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. भारतातली इलेक्शन सिस्टम ही सर्वात उत्कृष्ट समजली जाते. कालपर्यंत हेच लोक EVM हॅक केल्याचा आरोप करत होते. ज्यावेळेला इलेक्शन कमिशनची पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर मुंबईतल्या एका नामांकित वृत्तपत्राने सुद्धा आपण प्रसिद्ध केलेल्या बातमीबद्दल त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. कारण शेवटी ही संपूर्ण न्यायिक प्रक्रिया असते आणि या ठिकाणी चॅलेंजच दिलेलं होतं की कोणी EVM हॅक करून दाखवावे. त्यांच्याकडे जरी अशी टेक्नॉलॉजी होती तर त्यांनी इलेक्शन कमिशनकडे जाऊन त्यांचं एकही EVM हॅक करून दाखवावं. म्हणजे आम्ही जिंकलो तर तो EVMचा दोष आणि ते जिंकले तर मग EVM चांगलं, हे जे काय त्यांचं एक स्वतःचं समीकरण आहे. या समीकरणातून कधीतरी बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वसामान्य लोकांना हे कळलं पाहिजे की ज्या वेळेला एखादं EVM मतमोजणीच्या केंद्रामध्ये आणलं जातं त्यावेळेला त्याचं सील इंटॅक्ट आहे की नाही याची खात्री करून दिली जाते. ते उघडल्यानंतर आणि त्याच्यामधली मतमोजणी केल्यानंतर तिथं जे मतमोजणी प्रतिनिधी असतात प्रत्येक राजकीय पक्षाचे, त्यांची प्रत्येक मोजणीच्या वेळेला सही घेतली जाते. आणि त्याच्यामुळे ही एवढी ट्रान्सपरंट पद्धत आहे की लोकांची दिशाभूल का करता. तुमचा संपूर्ण कटकारस्थान हे देशातील एकंदर असलेलं देशाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय मोदी साहेबांचा पराभव करण्यासाठी जे कटकारस्थान केलेलं होतं ते जनतेने उद्ध्वस्त केलेलं आहे. तुष्टीकरणाचं राजकारण करून झालं, याच्यापुढे तुष्टीकरण जमणार नाही. कारण तुष्टीकरणासाठी तुम्ही जे जे गैरसमज करून दिले त्याच्यातून आज ना उद्या लोक बाहेर पडतीलच आणि तो ह्या देशाचा इतिहास आहे. आणि म्हणून आपल्याला समजत नाहीत त्या गोष्टीवर काहीही बोलायचं. जणू काही कीर्तिकरांच्या इलेक्शनवर इव्हन मस्क बोलले असं भासवायचं. कुठली पद्धत आहे, किती हास्यास्पद आहे. अहो, कोस्टारिकामध्ये इलेक्शनच्या वेळेला जे EVMs वापरले त्यांच्या कंपनीने दिलगिरी व्यक्त केलेली होती की आमचे EVMs डिफेक्टिव्ह आहेत. तसे मॅन्युफॅक्चरर्स भारतामध्ये नसतात आणि ते सहन करणारं इलेक्शन कमिशनसुद्धा भारतामध्ये नाही आहे. म्हणून भारताची निवडणूक पद्धती जगामध्ये आदर्श समजली जाते. अमेरिकेसारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 8-8 दिवस वेगवेगळं जे घडतं ते तिथं एक उदाहरण आहे की आपण एवढं जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि ती अत्यंत पारदर्शक पद्धतीने इलेक्शन्स कंडक्ट करते. आणि म्हणून उगाच काहीतरी सांगायचं, कालपर्यंत सांगायचं की कोणाच्या हातात मोबाईल होता म्हणून EVM हॅक होऊ शकतं, लगेच इलेक्शनचा कमिशनचा निघाल्यानंतर दुसरी पत्रकार परिषद घ्यायची आणि त्याच्यामध्ये म्हणायचे की आमच्याकडे काउंटिंगचं हे आहे. तर प्रत्येक काउंटिंगच्या स्लिपवर तुमच्या काउंटिंग एजंटची सही आहे की नाही, आणि ती सही असेल तर पुन्हा त्याला एक त्याची प्रतिसाद दिली जाते, घ्या त्याची व्यवस्थित मोजणी करा. काय असते की नियम असा असतो की जर निवडून आलेलं मार्जिन हे रिजेक्टेड होटपेक्षा जास्त असेल तर रिजेक्टेड होट्सची खात्री केली जाते. या केसमध्ये 111 रिजेक्टेड होट्स होती आणि त्याच्यामुळे ती 111 रिजेक्टेड होट्स ह्याची खात्री त्यांच्या प्रतिनिधीच्या समक्ष पुन्हा करून दिलेली आहे. आणि म्हणून आपण कुठल्या तरी भ्रमात राहायचं, कोर्टात जायचं, खुशाल जा कोर्टामध्ये. लोकांच्या मनामध्ये भ्रम का निर्माण करता. तुमचे सुद्धा एक आमदार हे आपल्या अंगरक्षकांसाठी मतमोजणी केंद्रात त्या गेलेले होते ना, त्यांच्यावर खटला दाखल झाला आहे की नाही हे लोकांना सांगा. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आम्हाला सुद्धा ही कल्पना आहे की लोकांमध्ये उत्सुकता असते की काय रिझल्ट लागलेला आहे. त्याच्यामुळे अनेक वेळेला असे मेसेजेस बाहेर जाण्यासाठी बऱ्याच वेळेला वृत्त बाहेर येतात. हे मेसेज कसे येतात, कारण आतमध्ये प्रतिनिधी असतात, सर्व असतात आणि ते आपापल्या लोकांना कळवत असतात की असं असं अमुक लीडिंग आहे, अमुक लीडिंग आहे. त्याचा अर्थ कुठे EVM हॅक होतं किंवा त्याचा परिणाम इलेक्शनवर होतो असं बिलकुल नाही. एकमताने निवडून आला तरी तो आला आणि एकमताने पडला तरी तो पडला. मनाची आधी तयारी ठेवा. 13 जागी आमच्यासाठी झुंज दिलीत ना, 7 जागी पराभूत झाला. लोकांना सांगितलं का आम्ही 7 जागी पराभूत झालो शिंदेंकडून? म्हणून का नाही सांगितलं? मुंबईमध्ये आमचा आधार हललेला आहे
आम्ही केवळ तुष्टीकरणाची राजकारण केलं आणि त्याच्यामुळे तिथं आम्हाला थोड्या मतांनी विजय मिळालेला आहे. लोकांना का सांगत नाही, उघडपणे सांगा की आम्ही ह्या लोकांचं तुष्टीकरण केलं आणि नंतर मुंबईच्या जनतेसमोर जा, कोण तुम्हाला मतदान करतो बघूया. सगळंच सोडायचं, बाळासाहेबांचे विचार सोडायचे आणि त्याच्याचबरोबर थोडी तरी जनमताची लाज तरी बाळगा. कोणाची मतं घेतली तुम्ही, कशी ती मतं घेतली याचा खुलासा मुंबईच्या जनतेसमोर आलाच पाहिजे. आणि मग जर तुम्ही अशा प्रकारे हल्ला हरला असाल, 13 तुम्ही आमच्याविरुद्ध लढला ना 7 सांगत होतो ना आमच्या सगळ्या आमदारांना पराभूत करणार का, त्या त्या आमदारांना त्यांच्या ह्याच्यामध्ये लीड मिळालं. काही इश्यूज 100% आहेत. इथं आरक्षणाचा इश्यू झाला महाराष्ट्रामध्ये, हा सगळ्यांना माहिती आहे. कांद्याचा इश्यू झाला, सर्वांना माहिती आहे. आम्ही शेवटच्या कॅबिनेटमध्ये सोयाबीन आणि धानला मदत करण्याचं जाहीर केलेलं होतं, परंतु आचारसंहिता लगेच अंमलबजावणी झाली, आम्हाला त्याची अंमलबजावणी करता आली नाही. आम्ही ही अंमलबजावणी केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की आपल्या मागे ठामपणे उभं राहणारं हेच सरकार आहे. त्याच्यामुळे इश्यूवर बोला. नेहमी काहीतरी खोटं बोलत राहायचं, लोकांच्या मनात कन्फ्युजन करत राहायचं, केंद्रामधलं सरकार पडणार. पाडण्याची तुमची कॅपॅसिटी आहे? 9 फक्त तुमच्याकडे. काय बोलताय, कसं बोलताय, कोणाबद्दल बोलताय, थोडी तरी जाण ठेवा ना. तुमचं वय काय, बोलण्याचं वय तरी आहे का? उगाच कन्फ्युजन क्रिएट करायचं. यांना माहिती आहे की तुष्टीकरण केल्यानंतर सुद्धा मोदी साहेब निवडून आले हे ज्यावेळेला भारतातल्या जनतेला समजेल आणि 70-80% लोक तुमच्या विरोधात जाणार आहेत. लोकांना हे माहिती नाही आणि ते माहिती पडू नये म्हणून तुम्ही लोकांच्या मनामध्ये निव्वळ संभ्रम निर्माण करणार आहे. केंद्र सरकार पाडण्याएवढं बहुमत तुमच्याकडे आहे? बिलकुल नाही आहे. मग कसं पाडणार? काहीही बोलत राहायचं, सातत्याने खोटं काहीतरी बोलत राहायचं आणि संभ्रम निर्माण करायचं. कुठेतरी थांबवा. तुम्हाला विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या आहेत ना, आता तरी विकास कामांवर या आणि विकास कामं किती केले ती सांगा तुमच्या काळामध्ये आणि आम्ही सांगू जनतेला आम्ही किती विकास कामं केली. आणि म्हणून हा जो संभ्रम निर्माण केला आहे याला महाराष्ट्रातल्या जनतेने बळी पडू नये एवढंच माझं सांगणं आहे. मोठा भाऊ आहे एकीकडे आपल्याच पक्षातले मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट म्हणजे होते की शिवसेनाची एकूणच या लोकसभा निवडणुकीमध्ये कामगिरी उत्तम राहिलेली आहे, त्यामुळे आम्ही मोठे भाऊ आहे. नाही बघा, मोठा भाऊ आणि लहान भाऊ हा मुळात वाद असूच नाही. आणि अशा तऱ्हेने आदरणीय शिंदे साहेबांना कधीही बोलताना मी बघितलेलं नाही आहे. शिंदे साहेबांवर वरिष्ठ नेतृत्वाचा खूप मोठा विश्वास आहे आणि हा विश्वास हा त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आहे. आणि त्याच्यामुळे कधीही त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्ही कुठली तरी चांगली कामगिरी केली किंवा आणि कोणी वाईट कामगिरी केली, आम्ही एकत्र आहोत. त्यांनी हे महाराष्ट्रामध्ये जे काय घडलं त्याची जबाबदारी त्यांनी सुद्धा स्वीकारलेली आहे. ही जबाबदारी कलेक्टिव्ह असते आणि त्याच्यामुळे असं स्वतः कधी शिंदे साहेब बोललेत काय बोललेले नाहीत. एखाद्या प्रवक्त्याच्या तोंडून असं काही निघालं असेल तर ते चुकीने स्व निघालेलं असू शकतं. आणि कालच आमची चर्चा झालेली आहे आम्ही सगळ्या प्रवक्त्यांबरोबर. ज्यावेळेला मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेला त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या मित्रपक्षांबद्दल कुठलंही वक्तव्य हे आपल्या प्रवक्त्यांकडून येता कामा नये. मी स्वतः प्रवक्ता आहे त्याच्यामुळे मलासुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे, त्याच्यामुळे ती सर्वांनाच लागू होते असं मला वाटतं. आपण जर बघितलं तर टक्केवारीमध्ये कुठतरी राज्यातील एक राज्य एक गणवेश ही संकल्पना जी आहे ती उशी होते असा आरोप आता विरोधकांकडनं केला जातोय. असं बिलकुल नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या गणवेशांच्या मध्ये आपल्याला सुरुवातीला स्काउट, आपण यावर्षीपासून स्काउट आणि गाईड हा विषय सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी करतोय. त्याच्यामुळे त्यांच्या अंगामध्ये शिस्त येईल, परोपकाराची कशा रीतीने परोपकार करायचा असतं याची त्यांना जाणीव होईल आणि एक समाज उपयोगी असा दृष्टिकोन त्यांना लाभेल. आणि त्याच्यामुळे स्काउट गाईडला अनुकूल असा, कारण विद्यार्थ्यांना परत स्काउट गाईडचं तुम्ही जर गणवेश शिवा म्हटलं तर गरीब विद्यार्थ्यांना ते शक्य नसतं. त्याच्यामुळे गणवेश आम्ही अशा तऱ्हेने सिलेक्ट केलेला आहे की त्याच्यामध्ये स्काउटचा स्कार्फ घातला आणि कॅप घातली की तो स्कार्फचा स्काउटचा गणवेश होऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये एक कन्फ्युजन हे स्काउट अँड गाईडच्या लेवलला झालं, ते म्हणजे आम्हाला कळवत असताना त्याने असं कळवलं की पुढच्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट हा गणवेशाचा भाग असेल. आणि त्याच्यानंतर त्यांची जांबोरी झाली, त्याच्यामध्ये त्यांनी हा निर्णय पुन्हा बदलला.
हा बदलल्यानंतर आमची आचारसंहिता चालू होती, परंतु इलेक्शन झाल्याबरोबर ताबडतोब मी त्यांच्या संघटनेशी संपर्क साधला आणि आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधायला सांगितला की अशी तुम्ही भूमिका बदलू शकत नाही, आम्ही काही म्हणजे आमची कोट्यामध्ये संख्या असते गणवेशांची, अशा वेळेला असे निर्णय हे योग्य नसतात. स्काउट गाईड सर्वांना लागू करणारा महाराष्ट्र हा पहिलं राज्य आहे आणि आत्तासुद्धा स्काउट गाईडमध्ये महाराष्ट्राची संख्या ही भारताच्या एकंदर संख्येच्या 70% आसपास आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं महत्त्व त्यांनी ओळखलं पाहिजे आणि माझी खात्री आहे की ते आपला हा निर्णय बदलतील आणि पुढच्या वर्षीपासून पुन्हा स्काय ब्ल्यू. मी स्काय ब्ल्यू एवढ्यासाठीच म्हणतो की जो स्टील ग्रे कलर असतो या कलरमुळे मुलांना थोडंसं गरम होऊ शकतं. यावर्षी आम्ही गणवेश एकसारखा करण्याचा उद्देश दुसरा हा सुद्धा होता की क्वालिटीचा कपडा हा विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. त्यांना जर तुम्ही आर्टिफिशियल यांचे कपडे वापरले तर त्यांना घाम येतो, त्यांना त्याची ॲलर्जी होते. हे सगळ्यात लक्षात घेऊन अतिशय दर्जेदार कपडा ह्या कपड्याचं सिलेक्शन करत असताना सेंट्रल एजन्सीकडे ही कामगिरी दिलेली आहे. ठराविक मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर त्याचं चेकिंग हे सेंट्रल एजन्सीकडून केलं जातं आणि त्याच्यामुळेच अतिशय दर्जेदार असे कपडे हे विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की शाळा सुरू झाल्यानंतर तिथली स्कूल कमिटी हे विद्यार्थ्यांची माप घेत असतात आणि ते शिवायला टाळत देत असतात. त्याप्रमाणे कापड जे 50% कापड हे स्कूल कमिटीकडे दिलेलं आहे आणि 50% कापड हे आपण मावीमकडे दिलेलं आहे. कारण सरकारचा हेतू केंद्र शासनाचा सुद्धा असा आहे की महिला बचत गटांनी हे कपडे शिवावे जेणेकरून महिलांनासुद्धा रोजगार त्यानिमित्ताने उपलब्ध व्हावा. आणि तुमची आमची पद्धत एवढी ट्रान्सपरंट आहे की आम्हाला जवळजवळ 8% बिलो रेटने कपडे मिळालेले आहेत, त्याच्यामुळे आमचे 10 कोटी रुपये वाचलेले आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज्यासाठी जे जे काय पैसे वाचवता येतील आपण वाचवले पाहिजेत, पण त्याच्यामधून गुणवत्तापूर्व असं उत्पादन दिलं पाहिजे. पूर्वी तर आपण फक्त रिझर्वेशन कॅटेगरीमधल्या लोकांना गणवेश द्यायचो, आता आपण सर्वांना गणवेश देतो आहे. आता आपण सर्वांना बूट देतो, सॉक्स देतो, हे चेंजेस महाराष्ट्रामध्ये कधीच झालेले नव्हते. आणि शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल हे होणार आहेत, परंतु सध्या आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही जाहीर आता करणार नाही. आचारसंहिता ह्या निवडणुकीची संपली की मी याच्याबद्दल निश्चितपणे जाहीर करेन. आणि बैठकीमध्ये भुजबळांना त्याच्या कार्यकर्त्याने आग्रह केला आहे की तुम्ही आता वेगळा निर्णय घ्या, कारण का जरांगींच्या मागण्या पूर्ण करत असताना ओबीसींवरती अन्याय होतो. मी आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सांगू इच्छितो की ओबीसींची मागणी अशी होती की आम्हाला असलेल्या आरक्षणामध्ये कुठलाही बदल न करता स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला द्यावं आणि तसंच आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामुळे या संदर्भात कुठलंही मनामध्ये किंतु परंतु बाळगण्याची आवश्यकता नाही. स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला आणि ते आरक्षण हायकोर्टामध्ये तरी अद्याप टिकलेलं आहे आणि त्याच्यामुळे याबाबत सरकार अतिशय सजग आहे. आम्ही दिलेलं आरक्षण देत असताना, पूर्वीचे आरक्षण देत असताना ज्या त्रुटी होत्या, म्हणजे एकंदर जे सर्वेक्षण केलं त्याची साईज वगैरे, आणि म्हणून हे जे सर्वेक्षण झालं तर संपूर्ण जगामध्ये रेकॉर्ड आहे की एवढ्या लोकांचं सर्वेक्षण एवढ्या कमी काळामध्ये झालेलं आहे, ते अतिशय योग्य प्रकारे झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही हे दिलेलं आरक्षण 100% टिकणार आहे. आणि त्याच्याचबरोबर ज्यांच्याकडे कुणबी दाखले नव्हते, त्यांचं म्हणणं होतं की खरोखर जे कुणबी असतील त्यांना सर्टिफिकेट द्यायला आमची काही हरकत नाही आहे. मराठवाड्यामध्ये त्यांच्या रेकॉर्डमुळे हे दाखले मिळत नव्हते. भुजबळ नाराज आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं त्यांना असा आग्रह केला जातो भाई वेगळा नाराज आहे, वेगळा निर्णय घ्या, वेगळा निर्णय घ्या. कार्यकर्त्यांनी काय बोलावं याच्यावर माझं स्वतःचं नियंत्रण नाही का कोणाचंही निरीक्षण नाही, हे नाही नियंत्रण नाही. एक असं असतं की मॉब सायकोलॉजी असते, एक बोललं की दुसरं बोलतं. शेवटी आपल्या समाजाचं हित आपल्याकडून झालं पाहिजे आणि ते हित त्यांच्या समाजाचं भुजबळ साहेबांकडून होईल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे असं कोणीही बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. आणि हाच ह्याच्यासाठीच आज प्रेस कॉन्फरन्स घेतली की खोटं काहीतरी एक बोलून टाकायचं आणि त्याच्यावर एक खोटा पर्स्पेक्टिव्ह तयार करायचा आणि त्याच्यामधून लोकांची दिशाभूल करायची, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. भुजबळांना लोकसभेला राज्यसभेची जागा लोकसभेच्या जागेवरून डावलला असंही ओबीसीच्या अनेक कार्यकर्त्यांचं मत आहे आणि त्यामुळे भुजबळांमध्येही नाराजी आणि त्या जोडी कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आज संत परिषदेत पाहायला मिळते. राज्यामध्ये मंत्रीपद मोठं असतं,
की केंद्रामधली खासदारकी मोठी असते हे महाराष्ट्रातल्या कोणालाही विचारलं तर ते सांगू शकतील की महाराष्ट्राचं मंत्रीपद हे कधीही खासदारांना स्वतःची एक महत्ता असते. देशाचे प्रश्न ते मांडू शकतात परंतु राज्यामध्ये तुम्ही मंत्री असल्यानंतर तुम्ही लोकांना न्याय देऊ शकता आणि राज्यामध्ये आपली लोकं असतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकता ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे अनेक मंत्री हे मंत्रीपद सोडून खासदारकी घ्यायला नाराज असतात याचं कारण तेच आहे. आणि त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटत नाही की भुजबळ साहेबांचे काय विचार होते हे भुजबळ साहेब स्वतः सांगू शकतील. परंतु नाव पुढे आल्यानंतर मग प्रेस्टिजचा प्रश्न येतो आणि त्याच्यामुळे हे नाव पुढे कसं आलं वगैरे हा सगळा संशोधनाचा विषय आहे. स्वतःहून भुजबळ साहेबांनी कधी ही मागणी केलेली नव्हती माझ्या माहितीप्रमाणे. त्याच्यामुळे ह्याची उत्तरं भुजबळ साहेब अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील. मी ते बोलणं योग्य होणार नाही. 11 जागा विधान परिषदेच्या आता लवकरात लवकर निवडणूक घ्यावी लागणार आहे कारण विधानसभेपूर्वीच खरं तर ती घेणं अपेक्षित आहे. अनेक पक्षाला खास करून अंतर्गत फुटीची भीती आहे असं वारंवार विरोधकांकडून आरोप केला जातोय की शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सगळ्यात जास्त ही भीती आहे कारण गुप्त मतदान असणारे आणि लोकसभेचे निकाल आलेले आहेत त्यामुळे त्यांना ती जास्त भीती वाटते. काय यावर आपली नेमकी भूमिका असणारी लवकर तुम्ही आता नेमक्या कुठल्या ह्याच्याबद्दल एक राज्यपालाने अपॉइंट करायच्या जागा आहेत निवडून देणाऱ्या जागा विधानसभेपूर्वी निवडून येणाऱ्या जागांमध्ये आम्हाला कसलाही धोका नाही. आमचे आमदारांनी स्वतः मीटिंग घेऊन अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिंदे साहेब घेतील तो निर्णय. सर्व लोक खुश आहेत कारण त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांचा विकास होतोय चांगली प्रगती महाराष्ट्राची होते आहे. आम्ही फक्त प्रसिद्धीमध्ये कमी पडतो. वेळोवेळी आम्ही तुम्हाला रोज भेटत जाऊ. इतर लोक भेटतात तसं इतर लोक रोज भेटत असताना वाईट बोलतात आम्ही चांगलं बोलत जाऊ जेणेकरून आम्ही चांगलं केलेलं काम हे लोकांसमोर जाऊ शकतो. दुष्काळा संदर्भात बैठक लावावी अशा पद्धतीचं पत्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. दुष्काळाच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. अशा बैठका घेता येतील का याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता अशा बैठका घ्यायला कुठली हरकत नाही कारण आताची निवडणूक आहे ही कोकण आणि नाशिक विभागापुरती मर्यादित आहे आणि त्याला मर्यादित मतदार असतात. त्याच्यामुळे त्यांनी सांगायची गरज नाही. याच्यापूर्वीच कामाला सुरुवात शिंदेसाहेबांनी केलेली आहे. एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा शब्दाचा आम्ही आदर करतो परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो की ही कारवाई पूर्वीच चालू झालेली आहे. माझ्या समक्ष काल ज्यावेळेला अतिवृष्टी झालेली होती त्यावेळेला त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून ताबडतोब त्यांचे पंचनामे करा अशा सूचना स्वतः त्यांनी दिलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे हे रोजचं घडतच असतं. चाऱ्याचं आम्ही योग्य नियोजन केलं म्हणून चाऱ्याचं शॉर्टेज झालं नाही. आम्ही हे नियोजन करताना आज केलं का 3-4 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी ते नियोजन केलेलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. सुषमा अंधारे असं म्हणत आहे की विनोद तावडेंकडनं डावपेचाचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि त्यांना भाजपने ही जबाबदारी दिल्याचं मला तर माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट केलंय मी बोलू शकणार नाही. सर 1 जून पासून जसं गणवेशाचा मुद्दा होता तसा मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल राज्य सरकारतर्फे अशी सुद्धा घोषणा जी होती त्या सरकारने केली होती. 15 दिवस उलटून गेलेल्या शाळा सुरू झालेल्या आहेत पण अद्यापही मुलींच्या फी माफीचा मुद्दा संपूर्ण सोडवला गेला नाही. असं आहे की हा उच्च शिक्षणाच्या संदर्भातली सूचना ही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली होती आणि आता शिक्षक आणि ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीच्या इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे इलेक्शनवर परिणाम होईल अशी कुठलीही घोषणा हे शासन करू शकत नाही. थँक्यू. आभारी. देखिए कितने कितना पूर्ण झालेलं आहे त्यांनी कदाचित जो दावा केलेला आहे तो त्यांच्या जे म्युन्सिपाल्टी जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये लढला असेल कारण ते ज्या कॉन्स्टिट्युएन्सीला प्रतिनिधित्व करतात ते अतिशय त्या ठिकाणी कंजेस्टेड अशी ती कॉन्स्टिट्युएन्सी आहे. कुलाब्याला आपल्याला माहिती आहे जुना एरिया आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी खोदत असताना ट्रॅफिकचं किती त्या ठिकाणी ट्रॅफिक अडेल
याचा विचार करून आणि त्या ठिकाणी सगळ्या ज्या सर्व्हिसेस असतात त्या शिफ्ट करायला लागतात काँक्रीटचे रस्ते करताना, त्याच्यामुळे त्यांच्या पर्टिक्युलर विभागामध्ये असं जर घडलेलं असेल तर त्याची पालकमंत्री म्हणून मी चौकशी करेन आणि पावसाळा संपल्या संपल्या अधिकचं काम त्यांच्या विभागामध्ये करून घेण्याच्या सूचना ह्या मी देईन. That is what I am telling you, that those five areas must be five municipal wards, because he himself represents one, his sister-in-law Rishi represents one, like that it is quite possible, and those are all congested areas. So I'll personally speak to him, we'll take the information from him and see to it that it is rectified. But wherever those works of concrete roads were partially done, proper tarre alternate material is used so that no inconvenience would be caused to anybody. Sir, there are certain lapses in contractors side also, they have not done the works properly, however penalties not has been received by BMC. Are there any measures you are taking from your side as a guardian minister? When it would be brought to my notice, I will definitely ask the commissioner, honorable commissioner, to take appropriate action against such contractors. Sir, EVM wale mudde ko aap kis tarah se dekhte hain? Lagatar Aditya Thackeray ne jo hai sarkar pe sawal uthaye, kya kehna chahiye is pe? देखिए, आदित्य जी का एज बहुत कम है. कल तक वो बोल रहे थे कि ईवीएम हैक हो सकता है, मोबाइल से हैक हो सकता है. जब इलेक्शन कमीशन ने अपना जो रुख है वो दिखाया, फिर वो जगह पे आ गए. फिर अभी बोल रहे कि 650 वोट का डिफरेंस है हमारे काउंटिंग में और उनके काउंटिंग में. तो ये एक प्रोसीजर रहा है इलेक्शन कमीशन का, जब हर ईवीएम खोला जाता है तो उसका सील इंटैक्ट है या नहीं वो दिखा के उस पर सिग्नेचर लिए जाते हैं. वो ईवीएम काउंट करने के बाद उस ईवीएम में कितने वोट्स हुए, किस पार्टी के हुए, इसके बारे में सिग्नेचर ली जाती है. एक ही सवाल था कि इसमें वापस पोस्टल बैलेट का क्यों वेरीफाई किया गया. इसके पीछे एक वजह है कि जो विनिंग मार्जिन है उससे ज़्यादा अगर पोस्टल बैलेट में इनवैलिड वोट्स हो तो उसमें से कोई वैलिड है या नहीं उसको फिर चेक करना पड़ता है, और वो चेकिंग भी हो गया, उसमें भी सिग्नेचर्स है. ये तो इनकी एक नीति है कि लोगों को कंफ्यूज करना. देखिए, इनका क्या वेटेज है, इनके पास खाली 9 MPs हैं. ये बोल रहे हैं कि ये सरकार नहीं चलेगी, दिल्ली की सरकार. बोलने का क्या अधिकार है, पूरी मेजॉरिटी है उनको, लोकशाही में उनको लोगों ने वोट दिया है, वो जीत के आए हैं, आप हार गए हैं. तो अच्छा, विरोधी पक्ष होने के नाते आप अपोजिशन में काम कीजिए, वो आप नहीं कर रहे हैं. अब अभी भी झूठा सपना देख रहे हैं, सपने से बाहर आइए. जो लोग यंग होते हैं उनको ऐसे सपने आते रहते हैं, तो उसके बारे में उनको दोष नहीं देना चाहिए. सर, लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष होतंय असा आरोप केला जातो त्यांच्याकडे. एक गोष्ट अशी आहे की मी आपल्याला आताच सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षण 1% सुद्धा कमी केलेलं नाही आहे, 0.01% सुद्धा कमी केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ही जी मागणी आहे, ह्या मागणीच्या संदर्भात जे जरांगेंचं आंदोलन आहे ते त्यांनी सगळे सोयरे हे जे काय त्यांचं म्हणणं होतं त्या संदर्भात दिलेलं आहे. तिथंसुद्धा प्रत्यक्षात जे कुणबी समाजाचे असतील त्यांनाच मिळणार, केवळ रिलेशन असल्यामुळे मिळणार असं बिलकुल नाही. त्याच्यामध्ये शेवटी आम्ही एवढा मोठा एक्झरसाईज केला, मराठवाड्यामध्ये निजामाची राजवट होती त्याच्यामुळे कुणबी दाखल्यांच्या संदर्भात जे कागदपत्र मिळत नव्हते ते कागदपत्र मिळवून दिलेले आहेत. याच्या पलीकडे सरकार आणि काय करू शकेल असं मला वाटत नाही. योग्य तो न्याय दिलेला आहे, त्याच्या संदर्भात जी काय ऑब्जेक्शन्स आलेली आहेत त्याची पडताळणी होईल आणि ती ऑब्जेक्शन फेटाळल्यानंतर त्या संदर्भात योग्य तो निर्णय होईल हे त्यांना सुद्धा माहिती आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये वाद असल्याचं समोर येते वारंवार, कसं बघताय याकडे? याच्याबद्दल आपण आदरणीय पवार साहेबांना विचारलं पाहिजे. मी याच्यावर उत्तर देतो. नाशिकमध्ये जे आहे भाविकांवरती मारहाण करण्यात आलेली आहे आणि भाविकांचं असं म्हणणं की जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी ढकललं आम्हाला आणि आम्हाला मारहाण केलेली आहे. नाही, तो कोण सुरक्षा रक्षक आहे त्याची चौकशी करण्यात येईल. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र ही भाविकांची भूमी आहे आणि त्याच्यामुळेच प्रत्येक जो वारकरी संप्रदाय आहे त्याला 20,000 रुपये अनुदान आणि 5 लाखाचा विमा हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी
जाहीर केलेला आहे. गेल्या वर्षीची दिंडी ही सुद्धा आदर्श दिंडी होती. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली, सर्वांची सोय घेतली, बघितली गेली. सर्वांना पाण्याच्या बॉटल्स देण्यापासून लहान लहान ज्या सुविधा असतील या प्रत्येक त्या ठिकाणी पुरवल्या. आम्ही भाविकांचा आदर करतो, वारकऱ्यांचा आदर करणारं हे सरकार आहे आणि ते सरकार त्याप्रमाणे यावर्षीची दिंडी सुद्धा यशस्वी करेल. थँक्यू. याच्यामध्ये जो पूजेचा मान असतो, आपल्याला माहिती आहे की जो ज्येष्ठ वारकरी असतो एकच कुटुंबाला हा मान दिला जातो आणि ही अनेक वर्षाची परंपरा आहे. वारकऱ्यांचा मान कशा रीतीने राखायचा या संदर्भात वारकऱ्यांची ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांची मीटिंग झाली त्यावेळेला त्यांनी काही चर्चा केली असेल तर मला माहिती नाही, कारण या काळात मी मुंबईमध्ये नव्हतो. आणि मला एवढंच सांगायचं आहे की मी लवकरच आपण घोषणा करू, परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला आनंद मिळेल अशी बातमी मी जर्मनीहून घेऊन आलेलो आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राला जर्मनीच्या रोजगारामध्ये पहिला प्रायोरिटी दिली जाणार आहे आणि जवळजवळ 4 लाख मुलांची त्यांची मागणी आहे. त्याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 मुलांचं प्रशिक्षण सुरू करण्याचा आमचा विचार आहे आणि हे सगळं कॅबिनेटमध्ये एकदा गेल्यानंतर आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होईल. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्यापैकी प्रत्येकजण हा आपण काहीतरी महाराष्ट्रासाठी करू शकतो का, आपल्या गरीब मुलांसाठी करू शकतो का, नागरिकांसाठी करू शकतो का, या वेडाने झपाटलेला असतो आणि वेड्याने इतिहास बनवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जो हा इतिहास घडेल, आपल्याकडे फक्त 7 लाख स्किल्ड मुलं आहेत आणि 7 लाखापैकी 4 लाख मुलांना आपण जर रोजगार निर्माण करू शकलो तर तो एक इतिहास घडेल. नाही हे बघा, हे समोर येण्यापेक्षा मला जर कळवलं तर त्याच्यावर इलाज करता येईल. आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जसं महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण शिक्षक दिले त्याप्रमाणे शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा भरती व्हायची आहे. आदिवासी शिक्षकांच्या संदर्भात मोठी, खरं तर सिंधुदुर्गपेक्षा जास्त आदिवासी जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, परंतु कोर्टामध्ये ती मॅटर आहे की त्या शिक्षकांच्या संदर्भातला प्रश्न. आणि तो जर सुटला तर जवळजवळ मोठ्या संख्येने शिक्षक हे त्या ठिकाणी भरती होऊ शकतील आणि तिथल्या शिक्षकांनी ज्या बदल्या मागितलेल्या आहेत त्या इतर जिल्ह्यात गेले तर हा सगळा प्रश्न सुटू शकेल. परंतु कोर्टामध्ये लवकरात लवकर याच्यावर निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे, तशी आम्ही मागणीसुद्धा कोर्टाकडे केलेली आहे. धन्यवाद.